अगर आप चाहते हैं कि आप तक देश दुनिया की खबरें सबसे पहले पहुंचे, तो हमारे चैनल सत्यवार्ता को सब्सक्राइब करें और हाँ, बेल आइकन दबाना ना भूलें और ज्यादा से ज्यादा शेयर और लाइक करें। नमस्कार, मैं हूँ नीलम तिवारी, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचार। कामतगढ़ स्थित स्वर्गीय मोतीराम दादाजी क्रीड़ांगण के पास उप महापौर मनोज पाटेकर के नेतृत्व में कामतगढ़ शिवसेना शाखा द्वारा धर्मवीर आनंद दिघे ज्येष्ठ नागरिक संघ कामतगढ़ और जाली वराला देवी ब्रास बैंड पथक कामतगढ़ के लिए लोकार्पण सोहला एवं उद्घाटन समारंभ का आयोजन किया गया। साथ ही दीपराज शरद महात्रे आईटी इंजीनियर होने पर उनका सत्कार समारंभ किया गया। बता दें, धर्मवीर आनंद दिघे ज्येष्ठ नागरिक संघ एवं जाली वराला देवी ब्रास बैंड पथक कामतगढ़ के लिए जो भी खर्चा हुआ है, उसे उप महापौर मनोज काटेकर एवं ज्येष्ठ नगर सेविका वंदना ताई मनोज काटेकर के स्वतः खर्चे से किया गया है। इस अवसर पर माजी नगर सेवक नारायण चौधरी, दलित बस्ती सुधार समिति सभापति अशोक भोसले आदि कई मान्यवर उपस्थित थे और सभी मान्यवरों का सरल पुष्प गुच्छ देकर स्वागत सत्कार किया गया। सगळ्यात विशेष अपघाताचं पेऊ फार मोठ्या प्रमाणावर आहे। ओके, धन्यवाद। कार्यक्रमात जो उद्घाटन सोहळा झालेला आहे, त्या कार्यक्रमात मला बोलावलं, माझं मान सन्मान केलं, त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद करतो। काटेकर साहेबांनी जे काम केलं, जे ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि आमच्यासाठी केलं, म्हणजे आम्हीही पुढे तिथे बघणार आहोत, म्हणजे पुढची सोयी करून ठेवली, त्याचं मी खरोखर खूप आभार व्यक्त करतो। कारण हे खरोखर चांगलं कार्य केलेलं आहे। मला काही भाषण देता येत नाही, पण मी ह्या ठिकाणी मी कुठल्याच कार्यक्रमात जात नाही, पण आवर्जून या कार्यक्रमासाठी मी आज आलो। मला इथे दोन शब्द बोलायला दिले, त्याच्याबद्दल धन्यवाद। आणि माझ्या वतीने ह्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काही करता येईल ते मी अवश्य करीन। सरांनी मला लिस्ट बनवून द्यावी, जे जे काही सामान आतमध्ये लागतील ते लिस्ट मला द्यावी, ते सामान मी या कार्यक्रमाच्या नंतर पोहोच करेन। मातृतुल्य आणि पितृतुल्य असे समोर असलेले माझे सर्वांना नमस्कार। आणि माझ्या युवा पिढी जॉली क्लब ब्रास बँड पथक, आज इथे आपण खूप पाऊस असताना सुद्धा जमलेलो आहोत आणि वेळ खूप झालेली आहे, तेव्हा मी दोन शब्द जास्तीत जास्त बोलणार आहे। आज इथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, जो ज्यांना आपण इथे बसण्यासाठीची जागा उपलब्ध करून दिली, तुम्ही थोडक्यात सांगेल, आम्ही लोक कुठे फिरायला जरी गेलो तरी आम्ही तिथेही हेच पाहत असतो, आमच्या गावासाठी आमच्या वाराणसाठी काय करता येईल। तेव्हा जेव्हा 2012 मध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिक कट्टा जो बांधला, मी रामदेवता आई वराळ देवीला वंदन करून, तसेच गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीला अभिवादन करून, आजच्या ज्येष्ठ नागरिक सभा आणि धर्मवीर आनंद दिघे सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष संस्थापक कायद्याच्या पदवीमध्ये सुवर्ण पदक घेतलेले मुंबई विद्यापीठामध्ये असे आपल्या परिसरातील डॉक्टर अनंत होईर, शिवाजीराव जाधव जे मराठवाडा परिषदेचे अध्यक्ष आहेत, इंद्रजितजी घाडगे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत, दिवंदी अशोकजी घुले, एक वेगळं व्यक्तिमत्व या ठिकाणी, आणि त्यांनी आवर्जून या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहायला सांगितलं आहे। ते मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू आहेत,
आपल्या विभागाचे रहिवासी तालुक्याचे रहिवासी आमचे काका आदरणीय बोला पावसामुळे त्याची बेचोबेच वाटत होत पण वाडण्यामध्ये दुर्घटना घडली परंतु सर्व जमले आणि कार्यक्रम जुळून आला। ज्येष्ठ नागरिक कट्टा ज्येष्ठ नागरिक संघ स्थापना या संकल्पना जेव्हापासून सुरू झाल्या तेव्हापासून पाटील सर माझ्या संपर्कात असायचे या विभागातल्या ज्येष्ठांसाठी बरेच शिक्षक लोक निवृत्त होत आहेत काही खासगी कंपन्यांमध्ये असलेले कर्मचारी निवृत्त होत आहेत आणि आपल्या या विभागामध्ये भरमसाठ मुलांचा भरणा आहे आणि बरेचसे निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत। सर्व निवृत्तीनंतर एखाद्या ठिकाणी येऊन बसणं त्यांच्या मनातले सुखदुःख एकामेकाला वाटून घेणं कारण प्रत्येक घरामध्ये घर म्हटलं की समस्या असतात लहान घर असतात मोठी घर असतात परंतु समस्या असतात तो एक विरंगुळा ठरावा म्हणून 2012 साली धर्मवीर आनंदगे सामंतच्या नावाने आम्ही तो एक कट्ट्याची स्थापना केली। आज के लिए बस इतना ही, कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर, तब तक के लिए दीजिए इजाजत, धन्यवाद।